বলা বউ আলো আসছে ওর সাই বলে পয়সা বা তোর ওরে মাঙ্গো मी कशी बनूगा हा तू रिकॉर्डिंग मध्ये बोलतोस मी नाही बोलत बोलला 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 काय दिसतेस हा तो पॉझिटिव्ह होता तर कोविड रुग्णालयात आमच्या इथं ॲडमिट होता 22 तारखेला आणि 24 मध्यरात्रीपासून तो दिसत नव्हता. आम्ही त्याची शोधाशोध केली 25 ते 11 पर्यंत. सगळं परिसर पिंजून काढला, बाथरूम वगैरे सगळे फ्लोअर शोधून काढले पण तो कुठेच मिळाला नाही. शेवटी आम्ही आज सकाळी 11 वाजता गाडगेनगर पोलीस स्टेशनला तो हरवल्याबद्दल तक्रार नोंद केली आहे. 24/4/2021 रोजी दुपारी अंदाजे 3:30 वाजता आम्हाला फोन आला नगरसेवक नीत नवरे यांचा की सिद्धार्थनगरमध्ये पुरुष बॉडी पडलेली आहे. त्यावरून आमची टीम गेली, त्या बॉडीला उचलून इरविन हॉस्पिटल येथील मॉर्च्युरीमध्ये नेऊन नेऊन डॉक्टरांकडे नेले. त्यांनी ब्रॉड डेथ दिल्यामुळे त्याला त्यांची बॉडी इरविन हॉस्पिटलमध्ये मॉर्च्युरीमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर सदर बॉडीची आज रोजी ओळख पडली, त्या संबंधाने कोविड हॉस्पिटल येथून आज 5:35 वाजता आम्हाला सदर व्यक्ती किशनराव झुरे राहणार अजनगाव तालुका धामणगाव रेल्वे हे मिसिंग असल्याची माहिती आम्हाला कोविड हॉस्पिटलकडून प्राप्त झाली. धन्यवाद. किशनराव झुरे, माझे वडील मी 22 तारखेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे तिथे भरती केलं होतं 4 ते 5 दरम्यान. त्याच्यानंतर आम्ही भरती करून घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी डबा घेऊन जेव्हा आलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं पेशंट स्टेबल आहे, ओटूला आहे पण स्टेबल आहे. नंतर 24 तारखेला पुन्हा आलो. 24 तारखेला पण आम्ही त्यांचं टिफिन वगैरे दिलं, तेव्हा पण त्यांचं जे स्टेटस होतं ते तसंच होतं की तुमचं स्टेबल आता ओटू काढलेलं आहे व आणि स्टेबल पेशंट आहे, सुरक्षित आहे. आज जेव्हा आम्ही सकाळी तिथे गेलो डबा घेऊन, सकाळी पण त्यांचा स्टेटस तेच आहे की तुमचं पेशंट स्टेबल आहे, तब्येत चांगली आहे आणि काळजी करायची काहीच गरज नाही आहे. आम्ही 3 वाजतापासून तेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, आम्हाला आमच्या पेशंटसोबत एकदा बोलायचं आहे बा पाहायचं आहे. तर कॉन्टॅक्टचा जेव्हा प्रयत्न केला तिथं वार्डबॉय जेव्हा तिथे गेला, ज्या वार्डमध्ये यांचं ज्या स्टेटसप्रमाणे जिथे भरती होते त्या वार्डमध्ये संपूर्ण वार्ड बघितल्यानंतरसुद्धा पेशंट तिथे नव्हता असं त्या वार्डबॉयने सांगितलं. परंतु तिथचं जे मॅनेजमेंट आहे ते आम्हाला अजूनही असंच सांगत आहे की तुमचा पेशंट सुरक्षित आहे आणि आमच्या दवाखान्यातच आहे. त्याच्यामुळे आम्ही शोध घेतो त्याचा, थोडा बाहेर गेला सर. परंतु बाहेरून आम्हाला असं माहीत पडलं की आमच्या पेशंटची डेथ कालच झालेली आहे. बाहेर निघून पेशंट आमचा बाहेर गेला कसा काय कसा ते एका माणसालासुद्धा आमचा आतमध्ये जाऊ देत नाही, इतका सिरियस पेशंट बाहेर गेला कसा आमचा. पेशंट कुठं आढळला? पेशंट कुठं? पेशंटचं नाव आहे किशनराव श्रावण झुरे, सिद्धार्थनगर सिव्हिल लाईन. सिद्धार्थनगर सिव्हिल लाईनला ते त्यांची ती डेट झाली आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून आम्हाला समजलं. आमची मागणी हीच आहे की आमचा जो पेशंट आहे आम्ही दुरुस्त करण्याच्या हिशोबाने आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेला होता, परंतु आमच्या बॉडीची म्हणजे माझ्या वडिलांची इथे डेट झालेली आहे, मला न्याय पाहिजे आहे, मला न्याय पाहिजे आहे. माझे वडील वारले कसे यांच्या भंगळ कारभारामुळे ते आताही सांगत आहे की तुमचा पेशंट सुरक्षित आहे. तर याच्यानंतर प्रशासनाने त्या हॉस्पिटलने आम्हाला सरकारने सुद्धा शासनाने आम्हाला न्याय मिळावा इतकीच अपेक्षा आहे. माझं नाव विजय तुकाराम देशमुख, राहणार कल्याणनगर. माझे सासरे किशनराव झुरे, राहणार राजनगाव.
राणा राजनगाव तहसील धामणगाव जिल्हा यवतमाळ इथले जिल्हा यवत अमरावती इथले पेशंट आम्ही कोविड हॉस्पिटलला 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ॲडमिट केलं होतं सुपर स्पेशालिटीमध्ये आणि 23 तारखेला गेलो माहिती काढायला तेव्हा ते तिथंच होते पेशंटची कंडिशन चांगली आहे असं आम्हाला सांगण्यात आलं 24 तारखेला पण तसंच सांगण्यात आलं आमच्या 5 डबे घेऊन त्यांना पोचवण्यात आलं असं त्यांनी दर्शवलं आणि 25 तारखेला पण 11 वाजता आम्ही गेलो तर त्यांनी आमच्याकडून डबा घेतला पेशंटला पोचवला आणि स्टेटस सांगितलं की तुमचा पेशंट सुटेबल आहे चांगले आहे परिस्थिती चांगलेली आहे सुधारलेली आहे त्याचं जे ऑक्सिजन होतं ते कालच काढलेलं आहे आणि तुम्ही काही चिंता करू नका तुमचा पेशंट व्यवस्थित आहे असं त्यांनी सांगितलं पुन्हा 5 वाजता पण विचारलं तर त्यांनी तेच सांगितलं पण आमचं पेशंट दुसऱ्या म्हणजे बाहेरच्या सिद्धार्थनगरच्या लोकांनी सांगितलं आम्हाला की तुमचं जे पेशंट आहे हे काल 10 वाजता म्हणजे 24 तारखेला 10 वाजता सकाळी सिद्धार्थनगर सिव्हिल लाईनमध्ये आले होते तिथं बसले थोडं जेवण केलं आणि पाणी पिले तिथंच त्यांचा मृत झाला म्हणजे मरण पावले तरी पण ह्या दवाखान्यात या आम्हाला आजही असं सांगण्यात आलं आहे की तुमचे पेशंट व्यवस्थित आहे दवाखान्यातच ॲडमिट आहे पहिल्या माळ्यावर मेन ब्लॉकमध्ये दवाखान्यात अजूनही माहीत नाही काय पेशंट मिळालं आता माहीत झालं असेल कारण हे पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पोलीस स्टेशनवाल्यांनी कळवलं असेल त्यांना पेशंटची हे झाली मग ओळख पटली म्हणून तुमचं नाव विजय तुकाराम देशमुख पेशंटचं नाव किसनराव धुरे राहणार आजनगाव